म्हणलं पाहिजे पण तुमच्या डोळ्याला बघा जे नवरदेवासमोर नाचते इट इज फ्री माइंडेड हाय क्लास आणि जे कीर्तनात नाचते इट इज अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल हार्ड क्लास लोअर क्लास थर्ड क्लास म्हणजे तुमच्या नजरेत ज्याला मटन चावणार त्यानं माळ घातली त्यो माळ गोरी दिसली गाडा कसली की माझी तुझ्या बापाची पिंड आहे घरी आणि काय वाटतरी पोरांनो तुम्हाला ह्याचं तुम्ही चौकात बसून पोरीच्या शरीरावर कमेंट पास करणार ती हसली तरी प्रॉब्लेम रुसली तरी प्रॉब्लेम रडली तरी प्रॉब्लेम इतका राग येतो महाराज इतका अवघड आहे ना जगायचं महाराज इतका अवघड आहे काय सांगता महाराज इथं सगळं आमची माणसं गुण बघून साबण घेत नाहीत साबणावरची हिरोईन बघून साबण घेत नाहीत ज्या साबणानं गोर होईल ती साबण खरंच खपत नाही पण ज्या साबणावर गोरी हिरोईन आहे ती साबण खपत ओनली प्रेझेंटेशन 2000 वर्षापूर्वी याची सिद्धता झाली पंचतंत्र नावाचं एक पुस्तक 2000 वर्षापूर्वी स्थित झालं त्याच्यात लिहिलंय महाराज इथं तेच खपत ज्याची मार्केटिंग जास्त आहे तंत्र म्हणजे टेक्निक ज्याला टेक्निक वापरता आलं त्याचा माल खपतोच आणि आता ज्ञानाची सुद्धा तीच अवस्था झाली पण असं चालत नाही थोडे दिवस चालत एरंड्याचं झाड जेवढं लवकर वाढत तेवढं लवकर मोडत सुद्धा आज माळ घालून उद्या महाराज होत नाही परवा पाकिट भेटत नाही ती म्हणचाल तू कुठं लई डंगरी लागून गेली गे पण मी कीर्तन करते त्याला 16 वर्ष झाली मी वयाच्या 5व्या वर्षापासून कीर्तन करते आणि चालू माझ 22 आहे विचार करा त्याच्यामुळे हा काही आजचा आणि उद्याचा परमार्थ नाही माझा बाप माझा आजा माझा पंजा माझ्या पंजाचा पंजा व्हावे तया कुळा जनरेटिक जनरेशन आहे हे प्रारब्धाने भेटलेलं ज्ञान आहे मग काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात माझ्या वडिलांची मिरासी गा अन्नमान धन हे तो हा हे प्रारब्धाने भेटलं परंतु याला साध्य करण्यासाठी पुरुषार्थ साधावा लागला कर्म साधावं लागलं मग आता इथं लक्ष देऊ नाही का जे मिळतं ते प्रारब्ध जे साधावं लागतं ते कर्म जे साधन आहे ते वर्म आणि या सगळ्याचं फळ म्हणजे सिद्धी किंवा मोक्ष मग आता या अवतारामध्ये जे मिळालं प्रारब्ध म्हणजे काय आम्ही हरिदास आहे हे आमचं प्रारब्ध आहे बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली जन्मजन्मी आम्ही हा मग आता इथे कर्म काय तर इथं कर्म हे त्या भगवंताच्या दारात जायचं याचं वर्म काय हरिमुखे म्हणा आणि या सगळ्याचं फळ काय आहे तर द्वारकेचा राणा लक्षात येत आहे थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा बरं का मग आता आम्हाला जे साधायचंय ते कर्म आहे त्याच्यासाठी आम्हाला साधन सांगितलं सोपे वर्मा आम्हा सांगितले काय सांगितलं नामसंकीर्तन साधन पै जळतील पापे हरि उच्चारणी अनंत ते जर आपण शास्त्रात न घेतलं तर शंकराचार्य वंदन करतात वजी वजी कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च कुच्च मस्तकम सुनात वेन हस्तक मनोज करव मोचनम विशाल लोल लोचन अनंत रंग सागर मन माग कृष्ण नाग वजी वजी कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च कुच्च रंगनम सदैव नंदन कळलं काही ढेकळं कळलं का म्हणून सोपं सांगितलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा या सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सुनात वेद हस्तक मनोज करव मोचन विशाल लोल लोचन मग हरी उच्चारणी अनंत पुण्याची गणना तेच आहे ना ते फिरून फिरून तिथं चाल ना सर्व घटी रामदे हा देही स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम मनोज गर्भ मोचनम अहंकाराचा वारा न लागो त्याने काय होईल तर देवाच्या जवळ याल देवाच्या जवळ आलात काय ना महाराज शेवटी कोणी नसला तरी परमात्मा न सांगता तुम्हा कळू येते
माया महाराज ती तिला कळतच. म्हणतो आम्ही एवढी ओरडू ओरडू सांगतो, बलत्या देवांच्या नादी लागू नका. देव फार सोपा आणि फार जवळचा. आई लांबची आहे का? सगळ्यात जवळचं नातं आपलं आणि परमात्म्याचं. कोणतं? एक एक विठ्ठलाई, 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 एक एक विठ्ठलाई. माणसाला समाधी लागते. श्वसनावर सुद्धा ज्याचं अधिराज्य आहे, शिंक सुद्धा ज्याला आवरता येते, मृत्यू ज्याच्या हातात आहे, त्यांना समाधी. मग आपल्याला जमणार आहे का? मग गप मारा की हरिमुखी म्हणा की दादा कशाला मग एवढ्याला. अरे नलगती साय अस जावे वनांतरा, सुखे येतो घरा ठाईच मै सोनी. म्हणून विनंती आहे बलत्या गोष्टीच्या नादी लागू. पण आमचं कसं झालंय, आम्हाला दिखावा करायची सवय लागली. नामदेवराय सांगतात बघा, लटके झाले कटके तिथे कडके एवढे राळे, लटके झाले कटके तिथे कडके एवढे राळे, पुण्यवंत पता